मी हातकणंगले तालुक्यात राहतो. माझं नाव सयाजी विश्वास काटकर. नमस्कार, माझं नाव निखिल गुरु. मी हातकणंगले मतदारसंघामध्ये राहतोय. मी राजू दरवेशी, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. किरण मुंडप्पा पण राहणार हातकणंगले. माझं नाव सदिक दरवेशी, मी हातकणंगले तालुक्यात. मी सतीश कुमार जाधव, हातकणंगले तालुक्यात राहतोय. याच्यापूर्वी बऱ्याच बँका फिरलो, पतसंस्था फिरलो, अनेक पतपेड्यांमध्ये जाऊन आलो, पण कुणीही सहकार्य केलं नाही आणि तारण असल्याशिवाय तुम्हाला लोनच दिलं जात नाही. ज्या टायमाला गॅस टाकी आमच्या घरामध्ये नव्हती, त्या टायमाला आम्हाला डोंगरामधून लाकडे जळून गोळा करून आणायला लागत होतं. आणि ऐन टायमाला रात्री पै पाहुणे वगैरे आले की जेवण करायचंय म्हणले की आम्हाला त्या सुविधा नव्हत्या. आपल्याला शासनाकडून फक्त एक कम मंजूर व्हायचा, पीक पॉईंट नोंद व्हायची, ह्यापूर्वी दुसरा काही कुठलाही निधी आजपर्यंत आम्हाला मिळाला नव्हता. पहिला म्हणजे माणसातून तळागाळात संस्था सुविधा येत नव्हत्या. सगळ्यात प्रथम मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि छोटा व्यवसाय पण आहे. त्याच्यासाठी मला 2017 मुद्रा योजना मी घेतली. त्याच्यामध्ये मला बिनव्याजी 10 लाख रुपयाची बँकेतून, बँक ऑफ महाराष्ट्रकडून ते सवलतीच्या ह्याच्यात मला ते सवलतीच्या दरा व्याजदरात मला ते मिळालं. 2000 रुपये प्रत्येक 3 महिन्याला मिळतात. ते खात्यावर 1 रुपया न कट होता शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाईन मिळतोय, डायरेक्ट भेटतो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जी अडचण असते म्हणजे पीक पाणी घ्यायची, बीज बियाणे घ्यायची किंवा भांगण्याची, त्याची अडचण निघून जाते. गावामध्ये घर योजना आल्या, भरपूर काय काय झालं, गॅस टाकी आल्या. शेतकरी आहे मी, 20% 50% आम्हाला मंजूर होतात पहिला. त्यानंतर पीक गेल्यानंतर आम्हाला ते सबसिडीनं कटून आमचे राहते आम्हाला व्यवस्थित. माझ्या रनिंग 50 वर्ष वय. प्रथमतःच मी 2019 कर्जमाफी, 78,000 रुपये कर्जमाफी ऑनलाईन आणि खात्यावर माझ्या जमा झाली. रेशन मिळते मला, रेशन फ्रीमध्ये मोफत मिळते, त्याच्यामुळं मला बाकीचा खर्च बिर्च सगळा नॉमिनल कमी झालेला आहे. सगळ्यात पहिला म्हणजे मोदींचा आभार आहे मी सर. का पहिला त्यांनी मला शेतीपंपासाठी मला सोलर प्लॅन्ट मंजूर करून दिले. 12,000 कमीत कमी मला 2.5-3 लाखाचा प्लॅन्ट होता, तो 12,000 मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील लाईट, तो पण मला सोलर प्लॅन्ट मोदींच्या ह्याच्यातून मला मिळाला. आता लाईट बिल माझं 0 येते. ज्या वेळेला मोदी सरांचं सरकार आले, अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना सरकारने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आधार लिंक असेल किंवा पॅन कार्ड लिंक असेल याच्यामार्फत आम्ही ह्याच्यात जे पाहतो बँकांमध्ये वगैरे जातो, जनधन खाती जे आहेत त्याच्यामुळे काय बँकबरोबर लोकांचा टच आला की बाबा सरकारच्या ज्या योजना आहेत त्या डायरेक्ट तुम्हाला मिळू शकतात हे पहिल्यांदाच लोकांना कळालं. पण आता मोदी शासनाचं सरकार असल्यामुळे आम्हाला आता ते बटन मारले की गॅस टाकी चालू होते, त्यामुळे आता पै पाहुणे वगैरे घरी आमच्या आली की आम्हाला ती सुविधा चालू झालेली आहे, लाभ चालू झालेला आहे आम्हाला. सोलर बसवल्यामुळे मी इलेक्ट्रिकल सळ वापर करतो, शेगडी वगैरे, त्यामुळे एवढा मला भरपूर मोदी साहेबांचं भरपूर सहकार्य मिळालं. लोकांच्यापर्यंत वॅक्सिन पोहोचायचं अवघड झालं, ते नरेंद्र मोदी साहेबांच्या ह्याच्यातून जवळजवळ गेलं. ते एकदम एक नंबर चाललेलं आहे, मोदी सरकारांचं काम एक नंबर, एकदम म्हणजे पॉवरफुल. दुसरं माणूसच नाही त्यासला कुठं. नरेंद्र मोदी 100% नरेंद्र मोदी सरकार, यांचं सरकार आम्हाला हवंय. पंतप्रधान मोदी, मोदीच हवेत नरेंद्र मोदी, मोदी शॉर्ट पर्याय. हातकणंगले मधून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा.